मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, एक गुड न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. महाराष्ट्र शासनाने पद भरती प्रक्रियेवर बंदी उठवली आहे आणि आता या पदांसाठी होणार आहे मेगा भरती. नेमक्या कोणत्या पदासाठी मेगा भरती होणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती राहील की व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र शासनाने भरती प्रक्रियेवर बंदी आणली होती. यामुळे केवळ अत्यावश्यक विभागामध्येच भरती प्रक्रिया राबविण्यात येत होती. कोरोना काळामध्ये केवळ आरोग्य विभागामध्येच भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. परंतु ही भरती प्रक्रिया कॉन्ट्रॅक्टी तत्वावर राबविण्यात आली होती. अनेक पदांचे कॉन्ट्रॅक्ट संपल्याने हे पद रिक्त झाले आहेत. यामुळे राज्य शासनाने भरती प्रक्रियेवर बंदी उठवली आहे. रिक्त पदांच्या 50% पदावर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद, जलसंपदा, महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्याचबरोबर गृह विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे आहेत. या विभागामधील रिक्त पदांपैकी 50% पदावर मेगा भरती करण्यात येणार आहे. या रिक्त पदांमध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस शिपाई, कनिष्ठ लिपिक, शिपाई, नर्स, फार्मसिस्ट, शिक्षक, वनरक्षक हे पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्याचबरोबर राज्यसेवा अंतर्गत वर्ग 1, वर्ग 2 पदे मंजूर पदांपैकी 50% पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारालासुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.